गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे महाशिवरात्री आणि मी बनवलंय जेवण. आता म्हटलंय चला जाऊया, थोडस पाया वगैरे पडून येऊया. पण पोरींना लागली भूक, बोलतात पहिला आम्हाला जेवायला दे, पेट पूजा फिर काम दुजा. नंतर तू वाटलं तर जा पाया पडायला, असं चालले. आणि हे बघा जेवणामध्ये डाळ, आणि त्या डाळेमध्ये काहीतरी बनले फ्लावर सारखं, आणि राजमा. आणि हे बघा राजमा भात आणि चपाती आणि पापड फेवरेट, आणि पुरी श्रीखंड. पहिला देवाला द्यायचं मग आम्ही खाऊ. आणि आम्ही खाल्ल्यानंतर जाऊ दर्शनाला खाली, आणि हिच्या फ्रेंडच्या घरी पण. मम्मीचा उपवास आहे आणि म्हणून मम्मी हे सगळं नाही खाऊ शकत ना. मम्मी संध्याकाळी 7 नंतर खाईन ना. आम्ही चाललोय पाया पडायला मंदिरात, तर चला जाऊया. आणि आम्ही रेडी वगैरे झालो, जेवलो वगैरे मस्त ते, मग डायरेक्ट भेटूया मंदिरात. आणि एक गोष्ट आहे, सोनाला लॉटरी लागलेली, 10 रुपयाची लॉटरी होती आणि त्याच्यात 400 रुपये लागले आम्हाला. बघूया 400 रुपये भेटतात की. मम्मीने आता ताट घेतलंय, आता आम्ही मंदिरात बसलोय. मम्मी गर्दी आहे, लाईन लागले. आणि आज मंदिर पण सजवलंय, खूप भीड आहे. हे बघा आता आम्ही घेतलेले आहेत 400 रुपये लॉटरीचे, सोन्याला लागलेले. परत घ्यायची लॉटरी दोनशे माझे बघा काहीच देत नाही. आम्ही आता घरी पोचलोय आणि लॉटरीचे पैसे लगेच बघायला लागली. पोरगी कशी आई, तर 200 रुपये मला दे. सोनाला लागली लॉटरी 10 रुपये वरती 400 रुपये लागलेले. गाईस तुम्ही बघू शकता, पहिल्यांदाच लागली ती, कधी पण 10-10 रुपयाचं एक तरी तिकीट घेते. तिला
मी काही जास्त मागाचं घेत नाही तिला, कारण की मला माहिती आहे लॉटरी भेटले काही लागत नसते. ठीक आहे, 400 रुपये लागले. काय की हिला कमेंट मध्ये कसे देते एकदम. आणि आजचा व्हिडिओ आम्हाला तुम्हाला जर आमचा आवडला असेल लॉटरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझे सबस्क्रायबर खूप कमी आहेत, त्यामुळे तुम्ही मला सबस्क्राईब करा. माझे 500 तरी झाले पाहिजेत.